महाराष्ट्रातील बहुजन भूमिहीनांना वन जमीन, गायरान, महसूल जमीन, कायम पट्टे देण्यात यावे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात निवासी अतिक्रमणे नियमाकुल करा. राज्यात दलित बहुजन आदिवासींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी. या वर्षीचे वन जमीन दावेदारांना वनक्षेत्रावर काम व पेरणीस परवानगीचे आदेश द्यावे. मलकापूर बुलढाणा येथील रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील कृषी उत्पन्न बाजार समितीची वापरात नसलेली जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी देण्यात यावी. राज्यातील एससी, एसटी, ओबीसी, विजयंती व अल्पसंख्यक समाजाचे आर्थिक उत्थानासाठी सर्व महामंडळाचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे. यासह बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व भूमिहीनांच्या भूमिहक्कासाठी शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त, अन्याय अत्याचारग्रस्त, कर्जमुक्ती व सामाजिक न्यायासाठी एकमेव लढणारे भाई प्रदीप अंभोरे यांचे मत जाणून घेऊया. त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ मागासवर्गीय आमदार त्या ठिकाणी राहिलेला होता. गवे नावाचे आमदार होते आणि मागासवर्गीय मतदारसंघ झाल्यानंतर मी आंबेडकरी चळवळीतल्या मुख्य प्रवाहात असल्यामुळं तत्कालीन जिल्ह्यातील जे सगळे रिपब्लिकन नेते होते त्या सगळ्यांना अपेक्षा होत्या की यावेळेस ही निवडणूक सर्व नेते, मग ते बाळासाहेब आंबेडकर असतील, इतर सर्व नेते मंडळी एकत्रित होते आणि एकत्रितपणे रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीच्या वतीनं ही पहिली निवडणूक मी लढलो. त्या निवडणुकीमध्ये जात असताना मी त्या काळातही बोललो की गेली अनेक वर्ष प्रस्थापितांचं त्या मतदारसंघात असलेलं अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे कोणते या त्या भागातील कोणतेही औद्योगिक विकास तिथे पाहायला मिळाला आहे, बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून कोणते रोजगार उपलब्धीची साधनं त्या मतदारसंघात दिसली नाही. आणखी जी काही गोरगरीब जनता आहेत त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत यांच्याकडे त्या मतदारसंघात कोणाचं लक्ष नव्हतं, त्यामुळे ती निवडणूक लढवण्याचा उद्देश घेऊन निवडणूक लढवलो. निवडणुकीमध्ये फारसं यश जरी मिळालं नाही तरीही राखीव मतदारसंघामध्ये बौद्ध या नावाने ती निवडणूक लढवल्या जावी हा माझा व्यक्तिगत मानस नव्हता, तर अनेक समूहातील मतदारसंघातील सर्व समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान या मतदारसंघातील मागासवर्गीयांच्या एकूण मतापैकी या समाजाची मतसंख्या ही जास्त असल्यामुळे प्रतिनिधित्व या समाजाला मिळावं आणि ते प्रतिनिधित्व मिळवत असताना या ठिकाणी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून मागासवर्गीयांचा एक सामाजिक माझ्या मागासवर्गीयांच्या अनेक प्रकारच्या अनेक वर्षाच्या सामाजिक लढ्यातला एक कार्यकर्ता म्हणून ती निवडणूक लढलो. आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे प्रश्न अनुभवले ते प्रश्न आपण स्वतः या लोकप्रतिनिधी होऊन या लोकांना न्याय दे न्याय मिळेल या अपेक्षेने ती मी निवडणूक लढलो होतो. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे जे पाहायला मिळालं खूप विदर्भ क्षेत्र त्या काळामध्ये होतं. प्रचंड प्रमाणामध्ये असलेली मानसिकता जी आहे ती प्रतिगामी विचाराची मानसिकता आणि लोकांमध्ये असलेले भय ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीमुळं लोकांनी त्यावेळेस मताच्या आधारावर नाकारलं जरी असलं तरीसुद्धा लोकांमध्ये आपला माणूस म्हणून ही ओळख मला त्या निवडणुकीत करतात. नाही, मेहकर विधानसभेचा विकास झाला का असं तुम्हाला वाटते का? मेहकर विधानसभेच्या बाबतीमध्ये तत्कालीन आमदार मान्य प्रतापराव जाधव हे आमदारही झाले, हे राज्यमंत्री झाले, हे मंत्री झाले, त्या मतदारसंघामध्ये ते झाल्यापासून विकास हा मोठा कागदावरचा मोठ्या कोट्यावधीच्या रुपयात दिसतो. परंतु ज्या ज्या वेळेस मी आदिवासी गाडबोरी असेल, इसवी असेल, जवळगाव साकर्ष असेल या भागात जातो त्या भागामधल्या कोणत्याही आदिवासींचं आर्थिक उत्थान झाल्याचं दिसत नाही. त्या भागातल्या कोणत्याही प्रकारच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये दाखवल्या गेल्या असेल तर रस्त्यांची अशा दुर्दशा पाहून विकास हा झालेला दिसतो, परंतु त्याच्यात प्रचंड प्रमाणातल्या मोठ्या भ्रष्टाचारामुळे त्या विकास हा मोठा असा भ्रष्टाचार याच्यावर छिन्न भिन्न अवस्थेने असलेले रस्ते, लोकांची असलेली मानसिकता ह्या सगळ्या गोष्टी पाहिलं तर त्या घाटपुरीपासून तर लोणार तालुक्यातल्या मातमळ असेल त्या ठिकाणचं इतर जी गावं आहेत छोटी छोटी त्या गावांमधले जाऊन ज्यावेळेस पाहतो तर त्या ठिकाणचा विकास हा मात्र शून्य प्रमाणात दिसतो. केवळ लोणार शहर आणि
मेहकर शहरातल्या काही गोष्टी किंवा त्यांच्या लगतच्या राजकीय लोकांच्या जवळच्या लोकांच्या गावाचा काही विकास त्या ठिकाणी दिसून येतो. मात्र आदिवासी आणि मागासवर्गीय भागातला कुठल्याही प्रकारचा विकास त्या मतदारसंघात दिसून येत नाही. भाई, काँग्रेस पक्षाकडं आपण उमेदवारी अर्ज टाकलेला आहे अशी चर्चा आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये कोणकोण असे काँग्रेस पक्षाकडून दावेदार उमेदवार आहेत? पक्षाच्या आधारावर मी स्वतः मुंबई कार्यालयामध्येच, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्येच मला काही लोकांनी विनंती केली की भाई, यावेळेस तुम्ही काँग्रेसमध्ये आले असल्यामुळे आता मागे राहू नका, किमान पक्षाकडे तुमच्यासारखा दमदार व्यक्तिमत्व असलेला, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनसामान्यामध्ये तुमचं नाव असलेलं एक कार्यकर्ता म्हणून जे नाव आहे, या नावामुळे काँग्रेसलाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या पलीकडे असलेला तो माला मानणारा जो वर्ग आहे, यामुळे लोक पक्षाला फायदा होईल. या अनुषंगाने तुम्ही यावेळेस पक्षाकडे अर्ज टाका, आणि त्या आधारावर पक्षातील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार मी या ठिकाणी अर्ज टाकलेला आहे. पक्षामध्ये आज माझं काम हे जरी कमी वर्षाचं वाटत असेल, तर मी मुळातच काँग्रेसच्या संस्कारातच उभा झालो, आणि नंतरच्या काळामध्ये माझा प्रवास हा 20-22 वर्ष हा नामांतर चळवळीत गेला. नामांतर चळवळीमधून पुन्हा भूमिहीनांच्या सामाजिक न्यायाच्या आणि भूमी हक्काच्या चळवळीमध्ये माझा पूर्ण सामाजिक न्यायाच्या संघर्षाचा लढा मी सातत्यानं लढलो असल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे नेते जे आहेत, मग माननीय अशोकरावजे चव्हाण हे महसूल मंत्री असतानापासून तर आज रोजी ते मुख्यमंत्री असेपर्यंत मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. वास्तविक साहेब पहिल्या निवडणुकीच्या खासदारकीपासून तर आजपर्यंत मी खासदार साहेबांच्या संपर्कात आहे. अनेक प्रकारच्या मग आमचे स्थानिक आमदार राहुल पोंद्रेजी जे आहेत, हे यांच्याही सुद्धा यांनाही निवडून आणण्यामध्ये तर हर्षवर्धन सपकाळ असतील तर किंवा जिल्ह्यातील इतरही नेते मंडळी असतील, या सगळ्यांच्या सामाजिक कार्यापासून तर राजकीय कार्यापर्यंत मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी जमेची बाजू माझी पाहता पक्षामध्ये मी नौखा नाहीच आहे. काही लोकांमध्ये मी नवीन असेल, त्यामध्ये मग लक्ष्मणदादा घुमरे असतील, अनंतराव वानखडे असतील, या सगळ्यांच्यासोबत माझे गेले 20 वर्षापासूनचे सामाजिक स्तरापासून तर राजकीय स्तरापर्यंतचे व्यक्तिगत संबंध आहेत. व जिल्ह्यातली इतरही मोठी नावे आहेत, मग राणा सानंदाजी असतील, त्यांनाही त्यांच्या निवडणुकीमध्ये स्वतः जाऊन आम्ही पक्षामध्ये नसलो तरीही पक्षाविषयीची आस्था असल्यानं, एक पुरोगामी विचाराचा पक्ष असल्यानं आम्ही त्यांच्यासोबत सातत्यानं काम केलेलं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे जिल्ह्यातील जे आमदार आहेत, जे प्रतिभावंत काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांच्यासाठी मी आवर्जून काम केलं असल्यामुळं मी पक्षाच्या वतीनं पक्ष कार्यालयामध्ये अर्ज टाकला. अर्ज टाकताना जी पक्षाची आता हा प्रोटोकॉल पार्टी आहे, या प्रोटोकॉल पार्टीचा मला स्वतःला अनुभव आहे. म्हणजे या पक्षातले सुशीलकुमार शिंदे जे मुख्यमंत्री होते त्यावेळेसपासून तर आजपर्यंत अनेकांशी माझे जे दृढ संबंध राहिलेले आहेत, हे संबंधावर नाही तर माझ्यामुळेसुद्धा पक्षाला अनेक वेळा अनेक वर्षात मी केवळ मतदारसंघापुरती गोष्ट नाही तर बुलढाणा जिल्ह्यासह जिल्ह्याच्या बाहेरही खान्देश असू द्या की नागपूर असू द्या की विदर्भातल्या विविध जिल्हे असू द्या, त्या त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेते मंडळीला प्रामाणिकपणे प्रांजळपणे त्या ठिकाणी जाऊन मदत केलेली असल्यामुळं माझाही नैतिक अधिकार आहे, आणि आज काँग्रेससोबत असल्यामुळं ती माझा हक्क मी मागावा या दृष्टिकोनातून लोकांनी केलेल्या नेत्यांनी केलेल्या सूचनेवरून मी अर्ज भरून दिला असल्यामुळं आज वास्तविक साहेबांच्या एक कार्यकर्ता म्हणून राहिलेला मी कार्यकर्ता आहे. आज ते पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत ते काम करत आहेत. त्यांच्या प्रति असलेली आमची श्रद्धा त्यांच्या लोकसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये तर त्यांच्या विजयी निवडणुकापर्यंत मी आणि माझे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं असल्यामुळं एक आत्मविश्वास माझाही पक्षावर आहे की पक्ष माझाही यावेळेस विचार करेल या अपेक्षेने मी अर्ज भरलेला आहे. भाई, सध्या लोकसभेपासून वंचित आघाडीचे सध्या वारे महाराष्ट्रात वाहत आहे, आणि यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडी यांची युती होईल का अशी अपेक्षा आहे का? देशातली एकूण
राजकीय परिस्थिती पाहता देशामध्ये चालू असलेलं असंवैधानिक जे काही मोठे निर्णय ज्या हालचाली ह्या संशयास्पद असल्यामुळं या ठिकाणी संवैधानिक दृष्टिकोनातून कोणतेही सरकार प्रत्यक्षात चालल्याचं दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति अत्यंत मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे हे सरकार आणि देशाचे पंतप्रधान बोलत जरी असले तरी मात्र बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात ते कार्य करत असल्याचं जाणवतं. नव्हे ते प्रत्यक्षात अंमलात आणण्याची त्यांच्यासोबत असलेल्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आज देशामधला जो काही पुरोगामी विचार आहे जे काही समाजवादी दृष्टिकोन आहे हा लोप पावण्याच्या दिशेनं त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येतो. काँग्रेस पक्षाला फारसं महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळालं नाही पण येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये आपल्या आघाडीला महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळेल का अशी तुम्हाला खात्री वाटते का? मागच्या लोकसभेचा आपण विषय घेतला तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही रिझल्ट आले जे काही निकाल आले त्यामध्ये देशामध्ये अनेक प्रकारच्या संभ्रमावस्था आहेत. काही ठिकाणी जातीय विषमतेचं पीठ फिरलं गेलं असं समजलं जातं तर काही ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा आजही सगळ्या जनतेच्या जन्मनात. त्या सगळ्या बाबी वरच्या स्तरावरच्या जरी असल्या तरी महाराष्ट्रापुरतं मी सांगेन की महाराष्ट्रात आज असलेलं महाराष्ट्राचं प्रगल्भ असं नेतृत्व बाळासाहेब थोरात हे त्या दिवशी त्यांच्याकडे नेतृत्व नव्हतं म्हणून नव्हे तर मागच्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर जर सोबत असते तर मागच्या निवडणुकीत लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान तरी आपल्याला तो प्रभाव पाहायला मिळाला असता. आज पक्षाचं महाराष्ट्राचे नेते प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात हे अत्यंत असं अनुभवी असलेलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वाने नवीन दिशा ठरवण्याचा केलेला संकल्प आणि या संकल्पनेतूनच महाराष्ट्रामध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी घेतोय फास चला करूया भाजपा सेना युतीचा महापर्दाफाश हे जे अभियान घेऊन बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय स्तर राज्यस्तर आणि सर्व जिल्ह्यातील असलेले जे काही मान्य पृथ्वीराजे चव्हाण असतील मान्य अशोकराजे चव्हाण असतील मान्य माणिकरावजी ठाकरे असतील यांच्यासारख्या दिग्गज नेते आणि त्यांच्यासोबत असलेला बाळासाहेब थोरातांचं असलेलं मार्गदर्शन आणि राष्ट्रीय स्तरावरचं आदरणीय सोनियाजी राहुलजी आदरणीय मुकुल वासनिकजी यांचं आपल्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात असलेला त्यांची दूरदृष्टी या सगळ्याच गोष्टीचा आज आपल्याला एखादा म्हणता येईल सहयोग पाहायला मिळतो. तो एकूण एक नव चैतन्य आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. काल परवा अमरावतीला झालेल्या सभेतून आज भंडाऱ्यामधल्या झालेल्या सभेतून हे चित्र बदलण्याची चिन्ह या ठिकाणी दिसतात. काल परवा लोकसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब नव्हते आज काँग्रेसमध्ये बाळासाहेब आहेत बाळासाहेब थोरात आहेत. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर या काँग्रेससोबत नव्हते आज पुन्हा बाळासाहेब आंबेडकर काँग्रेससोबत युती करण्याची त्यांची इच्छाशक्ती बळावली आहे. एकूणच मी एवढंच सांगेल की दोन बाळासाहेब तर महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आले महाराष्ट्रामधील बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब आंबेडकर हे जर एकत्र आले तर नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल. यामध्ये मागासवर्गीयांचं राष्ट्रीय नेतृत्व करणारे आदरणीय मुकुलजी वासनिक आदरणीय डॉक्टर नितीन राऊत साहेब आदरणीय आमचे विजय अंभोरेजी जी म्हणजे देश आणि राज्य पातळीवरची नेतृत्व करणारी मागासवर्गीयांची फळीसुद्धा जी माझ्यासारख्या चळवळीतील अनेक चळवळीत असलेले काम करणाऱ्या लोकांना आज पक्षाने सोबत घेतलेलं आहे. नेमकं काल परवाच कालच या ठिकाणी आमच्या सर्व महाराष्ट्रातील एकूण 65 मागासवर्गीय कार्यकर्त्यांची एक नवीन टीम केंद्रीय कार्यालयाकडून प्रसिद्ध झाली.
त्यामुळं आमच्यासोबत असलेले विविध जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यापासून तर इकडे नागपूर जिल्ह्यापर्यंत, इकडे मुंबईपासून तर इकडे यवतमाळ भंडाऱ्यापर्यंत असलेली जी काही मागासवर्गीय अनुसूचित जाती विभागाची जी टीम आहे, जी देशपातळीवर मुकुलजी वासनिकांच्या नेतृत्वामध्ये नितीन राऊत साहेबांसोबत आणि राज्यपातळीवर विजयजी अंभोरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अत्यंत असं प्रभावीपणे काम करते. त्यामध्ये अनेक प्रतिभावंत असलेले पक्षाचे प्रवक्ते सावंतसाहेब असतील, डॉक्टर राजीव वाघमारे असतील, यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वातून एक समाजामध्ये मनपरिवर्तन मतपरिवर्तन करण्याच्या दिशेनं सुरू ठेवलेली जी या नाकर्तेपणामुळे बदनाम झालेल्या सरकारच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, ही भूमिका नक्कीच जनतेच्या मनावर ती प्रतिबिंब त्याचं प्रतिबिंब उमटून लोकांमध्ये मतपरिवर्तन घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आणि या दिशेनं पुन्हा एकदा सांगू इच्छितो, महाराष्ट्रात जर हे दोन बाळासाहेब एकत्र आले तर परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडेल असा एक आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. वंचित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि इतर जे काही मित्रपक्ष असतील या सर्वांचं एकत्रपणा जर या येत्या लवकरात लवकर काळामध्ये जर झाला तर ते जे परिवर्तन मेहकर मतदारसंघासह बुलढाणा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघामध्ये घडेल तेच परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहिजे. तर हे होते आपल्यासोबत भाई प्रदीप आंबोरे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे संयोजक व अकोला जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक. धन्यवाद साहेब. जय शेवट.